ये 7 कोटी रुपये मंजूर झाला आपल्या संरक्षक भिंतीला वळसे पाटील साहेबांनी मंजूर केलं. हा चांगलं काम केलं ना. दर संजू अरे बाकीचे गेले का पेढे खायचे म्हणून. अरे आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं परत. तुम्ही सगळ्यांना पेढे का भरवले त्या मागचं नेमकं कारण काय? आज पेढे भरवण्याचं कारण असं आहे, कारण आनंदच तसा आमच्या गावातल्या लोकांना झालाय. कारण गेली बरीच वर्षाची आमची मागणी होती की घोडनदीच्या पाण्यापासून चांडवली गावाला धोका आहे. आणि चांडवलीचा जो दक्षिणेचा भाग आहे घोडनदी त्या ठिकाणाहून वाहते. आणि घोडनदीच्या पाण्याने त्या बाजूचा मातीचं हे भूसंकलन होत चाललंय, माती तिकडं पडत आहे. त्याच्यामुळं पाणी गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे. 1952 साली आणि 82 साली जो महापूर आला होता त्यावेळेस गावामध्ये पाणी शिरलं होतं. आणि म्हणून आमच्या गावातली सगळी लोकं ही मराठी शाळेमध्ये विस्थापित झाली होती. म्हणून आम्ही वळसे पाटील साहेबांकडे मागणी केली की गावाला एक संरक्षक भिंत व्हावी नदीच्या कडाला. आणि ती मागणी मान्य करून कालच वळसे पाटील साहेबांनी आणि खासदार आढळराव पाटील साहेबांनी प्रयत्न करून आम्ही जो प्रस्ताव पाठवला तो प्रस्ताव कलेक्टरकडे मंजूर झाला. आणि आपत्ती व्यवस्थापन ह्या निधीतून आमच्या गावाला 7 कोटीची संरक्षक भिंतीसाठी तो मंजूर झाला आहे. आणि म्हणूनच वळसे पाटील साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आणि आम्हाला जो निधी मंजूर झाला आहे त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आज चांडवलीमध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणी फटाकडे वाजवून आणि लोकांमध्ये पेढे वाटून आम्ही आनंद साजरा केला आहे. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं.